नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द यूट्यूब चैनल मिस्टर जे द एक्सप्लोरर। आपले हार्दिक स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणजेच किल्ले रायगड इथे आपला हा एक्सप्लोरेशन असणार आहे। किल्ले रायगड मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावरती आहे, तर पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावरती आहे। हिरकणीवाडी हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे। हिरकणीवाडीमध्ये तुम्हाला राहण्याची, खाण्याची आणि पिण्याची उत्तमरित्या सोय पण आहे। इथे राहण्यासाठी होमस्टेज अवेलेबल आहेत। होमस्टेज म्हणजे इथे जे घरमालक आहेत त्यांच्यापाशी काही मोकळी जागा आहे, तिथे त्यांनी आपले रूम्स बांधलेले आहेत। हेच रूम्स ते भाडेतत्वावरती येणाऱ्या पर्यटकांना आणि ट्रेकर्स बांधवांना देतात। ह्या रूम्सचे दर फार माफक आहेत आणि हे सीझन्सप्रमाणे चेंज होतात। जर तुम्हाला 2-स्टार आणि 3-स्टार हॉटेल्स पाहिजे असतील तर ते तुम्हाला रायगडच्या परिसरात भेटणार नाहीत, तर तुम्हाला त्यासाठी जवळच्या शहरात म्हणजेच महाड इथे भेटू शकेल, नाहीतर NH66 हायवेवरती तुम्हाला हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर आपण किल्ले रायगडचा जो एक्सप्लोरेशन करणार आहोत तो आपण एका गाईडच्या मदतीने करणार आहोत। मिस्टर प्रदीप औकीकर हे आपले गाईड असणार आहेत। ह्यांनी उत्तमरित्या आपल्याला पूर्ण रायगड किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि ह्याच माहितीतून आपल्याला काही गोष्टी उजागर होणार आहेत, जसे की छत्रपती शिवरायांची पूर्ण शूरगाथा, त्यांच्यासोबत स्वराज्यात लढलेले लोकांची शूरगाथा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात हिरोजी इंदुलकर यांच्यासारखे चीफ इंजिनियर पण होते, त्यांनी उत्तमरित्या हा रायगड किल्ला बांधलेला आहे, त्याच्यातील वास्तू बांधलेल्या आहेत आणि या रायगड किल्ल्यावरती काय इतिहासात घडामोडी घडल्या ह्या आपण या एक्सप्लोरेशनमधून जाणून घेणार आहोत। रायगड किल्ल्याचा जो एक्सप्लोरेशन आहे तो फार मोठा आहे आणि म्हणूनच हा एका व्हिडिओमध्ये आपण समावलेला नाही आहे। त्याला आपण 5 भागांमध्ये डिवाईड केलेला आहे आणि प्रत्येक भाग हा एक इतिहास सांगतो, काही गोष्टी इथे नमूद केलेल्या आहेत ते दर्शवतो। तर प्रदीप सरांच्या नरेशनमधून आपल्याला तो इतिहास हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। मी इथे माझ्या मनापासून श्री प्रदीप औकीकर या गाईड सरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आम्हाला उत्तमरित्या गायडन्स केलं, पूर्ण रायगड किल्ल्या इथली माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे। बरोबर माझ्या व्ह्युअर्सकडनं पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो। माझ्या व्ह्युअर्सला मी विनंती करू इच्छितो की हे सर्व भाग तुम्ही आवर्जून पाहावेत, कुठलाही भाग मध्ये सुरू करू नये किंवा मध्ये बंद करू नये, सुरुवातीपासून एंडपर्यंत हा व्हिडिओ पाहावात, कारण पूर्ण इतिहासाची लिंक ह्याला जोडलेली आहे आणि त्याचा आदर आपण करावात। त्याचबरोबर हे सर्व पार्ट्स तुम्ही इयरफोनचा वापर करून पाहावेत ही एक विनंती आहे। रायगड किल्ल्यावरती पोचल्यानंतर माझा जीव एका ठिकाणी अडकला होता आणि पूर्ण एक्सप्लोरेशनमध्ये मी पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हतो, कारण की कुठेतरी मी बेचैन होतो। पण शेवटी एक्सप्लोरेशनच्या अंतिम फळ जे होतं ते फार सुखद होतं आणि तो जो एक्सपिरियन्स आहे मी तुमच्याशी नंतर शेअर करणार आहे। तर संयम बाळगा, कारण की हे व्हिडिओचे जे भाग आहेत ते मोठे असणार आहेत आणि ते एकमेकांशी लिंक्ड आहे, तर तुम्हाला संयम बाळगणं हे फार जरुरी आहे आणि मला आशा आहे की तुम्ही संयम नक्की बाळगाल, आमच्यासोबत 5ही भाग तुम्ही बघाल। सगळ्यात भारी म्हणजे प्रत्येक भागाची वैशिष्ट्य वेगवेगळीच आहेत, म्हणून कुठलाही भाग तुम्हाला रिपीटेड वाटणार नाही। तर चला मग जास्त वेळ न दवडता आपण रायगड किल्ल्याचं एक्सप्लोरेशन भाग नंबर 1 सुरुवात करूयात। आत्ता आपल्यासमोर जे दिसतं आहे ते हिरकणी वाडी आहे। इथे पार्किंगची सोय आहे, याच ठिकाणी होमस्टेजची पण सोय आहे आणि काही रेस्टॉरंट्स पण आहेत। तर आता आपण चाललो आहे रोपवेकडे। जाताना आपण रोपवेने जाऊ, खाली उतरताना आपण चालत उतरूयात। हे रोपवेचं तिकीट काउंटर आहे। इथे प्रौढ लोकांसाठी तिकीट 320 रुपये आहे जाऊन आणि येऊन, आणि जर तुम्हाला फक्त जायचं किंवा यायचं आहे तर 190 रुपये तिकीट आहे। ज्येष्ठ नागरिकांचं तिकीट इथे 220 रुपये आहे जाऊन आणि येऊन। त्याचबरोबर इथे कॅफेटेरियाची पण सोय आहे। इथे जे तिकीट चार्ज केलं जातं ते व्यक्तीच्या हाईटप्रमाणे चार्ज केलं जातं। 3 फुटाखालील जर व्यक्ती असेल तर तिला मोफत एंट्री आहे रोपवेसाठी। 3 ते 4 फुटामधील व्यक्तींचं 220 रुपये तिकीट आहे।
आणि 4 फुटावरती लोकांसाठी इथे 320 रुपये चार्ज केला जातो जाऊन आणि येऊन. ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे 220 रुपये चार्ज आहे, पण त्यांना त्यांचं एज प्रूफ कॅरी करावं लागतं. इथे बरेच सेलिब्रिटीज येऊन गेलेले आहेत, त्याचबरोबर राजकारणी लोक पण इथे येऊन गेलेले आहेत, जसे माननीय आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पण या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. रोपवेमधून जात आहोत, रोपवेचा प्रवास सुरू करणार आहोत. ही अशी रोपवे केबल कार आहे. या रोपवे कार 3 चा सेट आहे, तिन्ही एकसाथ जातात आणि तिन्ही भरल्यानंतरच या सुरू होतात. सो आता आपण केबल कारमध्ये बसलेलो आहोत आणि आपली केबलची राईड सुरू झालेली आहे. अशा तऱ्हेने आपली रोपवेची सफर संपलेली आहे. रायगड किल्ल्यावरती आपलं आगमन झालेलं आहे. तिथे कवड कॅफेटेरिया पण आहे आणि प्रसादनगृहाची पण सोय आहे. इथे ASIचं तिकीट काउंटर पण आहे. 25 रुपये प्रति व्यक्ती तिकीट चार्ज आहे. इथे गाईड बांधव पण आहेत. तर आपण प्रदीप औकीकर यांना सोबत घेतलेलं आहेत, ते आपल्या ह्या एक्सप्लोरेशनसाठी गाईड आहेत. इथे समोर जी वास्तू दिसते आहे ती आधी MTDCचं रिझॉर्ट होतं, त्याला आता कन्वर्ट करून त्याचं नूतनीकरण करून त्याला ASIचं ऑफिस बनवत आहेत. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांचं ऑफिस ते आता बनत आहे. ही जी समोर तटरक्षक दिसतं आहे ते राण्यांच्या महलीचं तटरक्षक आहे. तुम्ही आज रोपे प्रकल्प आणि रायगडावरती आलात. ही रायगड किल्ल्याची बॅक सीट आहे, पाठीमागची बाजू आहे. तर रायगड चढून यायचं असेल तर आपण रायगड किल्ल्याच्या फ्रंट साईडून रायगड चढतो, ती किल्ल्याची फ्रंट साईड पुढची बाजू. रायगड चढायला 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1500 पायऱ्या आहेत. साधारण 1.5 तासात आपण रायगड चढणं कव्हर करतो आणि गडाच्या पुढच्या बाजूला गडावरती येतो. आणि रोपेने आपण 5 मिनिटात येतो ती किल्ल्याची बॅक साईड पाठीमागची बाजू. आणि रायगडाचं जर मूळ नाव पाहिलं तर याला इतिहासामध्ये रायरीचा किल्ला म्हटलं जातं. आणि हा रायरी किल्ला हा जावळीच्या खोऱ्यात यायचा. जावळीचं खोरं
हे प्रतापगडाच्या पायथ्यापासून चालू होतं आणि प्रतापगड हा रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूला येतो. इथून 70 किलोमीटर वरती म्हणजे क्लायमेट वातावरण जर सुंदर असेल, दुःख वगैरे नसेल, तर इथून पण प्रतापगड दिसतो. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याच्या उत्तर बाजूला कोकण दिवा, कोकणाचं लास्ट टोक, त्या कोकण दिव्यापर्यंत रायगडाच्या चारी बाजूने व्यापलेला खालचा भूभाग याला जावळीचं खोरं म्हटलं जायचं. जावळी म्हणजे थोडक्यात जंगल. त्यावेळी इतकं जंगल होतं या परिसरात की सूर्याचं किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. त्यावरून एक महन रचले, अस्वलाचे केसात सोडलेली ऊस सापडेल पण जावळीच्या खोऱ्यात हत्ती सोडला तर सापडणार नाही. म्हणजे इतकं भयानक जंगल होतं की हत्ती सारखा बलाढ्य देहाचा प्राणी या जंगलात जर सोडला तर तो शोधून सापडणार नाही असं घनगाट जंगल. पण अस्वलाचे इतके भयंकर केस असतात आणि त्यांच्या केसात जर एखादी ऊस सोडली तर ती मात्र शोधून सापडू शकते. आणि या जावळीचं खोरं होतं हे प्रतापगडापासून कोकण दिव्यापर्यंत, आणि जावळी खोरं होतं मोऱ्यांच्या ताब्यात. मोऱ्या हा आदिलशाहीचा सरदार होता. म्हणजे पूर्वी इकडे आदिलशाही होती आणि आदिलशहाच्या दरबारात चाकरी करणारा हा जावळीचा चंद्रराव मोरे, मोरे मराठी होता, आपला माणूस होता, पण मोरे हा आदिलशहाकडे चाकरी करायचा. म्हणून जावळीच्या खोऱ्यात त्या आदिलशहाने त्यांना राज्य दिलं होतं आणि आपले राजे पुण्यातून कारभार करायचे. किल्ल्याच्या पूर्व बाजूला पुणे येतं आणि पुण्यातून राजांनी 26 वर्ष राज्य केलं राजगडावरून. आणि त्या राजगडावरून राज्य करत असताना आपल्या राजांनी निर्णय केला की जावळी आपण जिंकून घेऊ स्वराज्यात. म्हणजे कोणता तरी प्रदेश हा जिंकण्याचा राजांचा प्रयत्न आणि जावळी जिंकायचे म्हणून आपल्या राजाने मोऱ्यांना एक पत्र व्यवहार केला. पत्राला पूर्वी खलिता म्हणायचे. मोऱ्यांना पत्र पाठवलं गेलं जावळीचे चंद्रा मोरे, कारण तो मोरे मराठी होता, आपला माणूस, म्हणून आपल्या राजाने एक हक्काने पत्र पाठवलं की मोरे तुम्ही या स्वराज्यात सामील व्हा, आपण दोघे मिळून आपलं राज्य उभं करू. म्हणजे राजांनी जे पत्र लिहिलं ते अगदी प्रेमाच्या भाषेत. पण जावळीचे मोरे हे उर्मट, फार गर्विष्ट, राजाने स्वतःहून आपल्याला स्वराज्यात बोलवण्याकरिता पत्र लिहिलंय म्हणून त्याला गर्व चढला. गर्वाने राजाने विरुद्ध भाषेत त्याने उलट पत्र व्यवहार केला की तुम्ही राजे केव्हा झालात. मोरे म्हणतो तुम्ही राजे केव्हा झालात, स्वतःलाच राजे समजता तुम्ही, तुम्ही कधी झालात राजे? जावळी प्रांतात राज्य आमचं आहे, ह्या जावळी खोऱ्यात याल, याल जावळी तर जाल गवळी, उद्या यायचं असेल तर आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना हा आमच्याकडून सज्ज ठेवण्यात येईल. म्हणजे राजांना एक युद्धाचं आव्हान केलं त्यांनी आणि हे राजांच्या लक्षात आलं की मोरे आपल्याला युद्धाचं चॅलेंज करतोय म्हणून 154 मावळे घेतले राजांनी. 154 मावळ्यांची थोडक्यात तुकडी बनवली आणि राजगडाच्या दिशेने ती तुकडी प्रतापगडाकडे आली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी गावावर आक्रमण झालं. आक्रमणात मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला. मग चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ होता हनुमंतराव मोरे, हा युद्धामध्ये मारला गेल्यानंतर चंद्रराव मोरे हे भीतीने घाबरले की त्यांना समजून गेलं की हिथे मात्र आपला पराभव होतोय म्हणून ते शरण आले राजांना. 15 मे 1656 ते राजांना शरण येऊन हा पूर्ण जावळीचा परिसर हा राजांच्या ताब्यात दिला 15 मे 1656. मग राजाने जावळी जिंकली. मग जावळीमध्ये येणारा हा रायरीचा किल्ला राजांच्या ताब्यात आला पण रायरीचा डोंगर होता, त्याच्यावर कोणची इमारत कोणचं बांधकाम केलेलं नव्हतं मोऱ्यांनी. पण डोंगर मोऱ्यांच्या ताब्यातून जिंकून घेतल्यानंतर त्याचं मूळ नाव होतं रायरी. म्हणजे जशा राजवटी बदलल्या, म्हणजे जसे राजे चेंज झाले या परिसरात, तसे या गडाची नावं बदलली. रायरी, राजगिरी, जंबोदीप, तनस, रासिवटा, पूर्वेकडील जिब्राटर अशा विविध नावाने रायगडाची ओळख होती त्यावेळी. पण राजांच्या ताब्यात येणे अगोदर रायरी, आणि रायरीचा किल्ला राजाने जिंकून याचं नामकरण रायगड केलं आणि तिथपासून आपण रायगड नावाने या गडाला ओळखतो. पण रायगडाची निवड मात्र राजधानीच्या हेतूने केली होती. राजांनी राजधानीसाठी हा गड निवडला. पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्ला तालुक्यामध्ये, पण त्या राजगडावरून 26 वर्ष राज्य केलं. अखेर राजाने रायगडाची निवड राजधानीसाठी का केली असेल हा आपल्या शिवभक्तांना प्रश्न निर्माण होतो. पण रायगड किल्ला हा इतिहास दृष्टिकोनातून रायगडाच्या चारी बाजूने पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत. म्हणजे सह्याद्रीने मात्र रायगडाला चारी बाजूने वेढलंय, पण या सह्याद्रीचं आणि रायगडाचं वैशिष्ट्य आहे. एखादी सह्याद्री रायगडाला येऊन अटॅच कनेक्टेड किंवा जॉईन झालेली नाही, म्हणजे रायगडाला कुठला डोंगर टच झालेला नाही. एखादी गुलाबाची कळी आणि एका कळीपासून अखंड गुलाब निर्माण होतो, तसा एका खडकापासून रायगड निर्माण झालाय. म्हणून गडाची निवड राजधानीसाठी केली. 1656 मोऱ्यांकडून जिंकून घेतला आणि आपल्या राजाने रायरीचा डोंगर हा प्रत्यक्षात कधी पाहिला नव्हता. गडाची पाहणी करण्यासाठी मोरोपंत पिंगळे या सरदाराला सोबत घेतलं आणि राजांचे अंगरक्षक होते, म्हणजे रेग्युलर राजांसोबत असणारे मावळे राजांनी सोबत घेतले. महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर म्हणून ओळख असणारे हिरोज इंदुळकर. सिंधुदुर्ग किल्ला जर तुम्ही पाहिला असेल तर पाण्यामध्ये बांधलेला किल्ला आहे. राजांच्या हाताचे पायाचे ठसे त्या किल्ल्यावरती, तो किल्ला हिरोजी इंदुळकरांनी बांधला होता. पण सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याकरिता स्वतःचं घरदार प्रॉपर्टी विकलेली आणि नातं असं घट्ट झालं की एक स्वराज्यासाठी हा जर बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी जर स्वतःचं घरदार विकताय तर स्वराज्याबद्दल प्रेम काय असेल या हिरोजींचं, म्हणून आपल्या राजाने राजधानीचा किल्ला बांधायचा आहे म्हणून हिरोजींना सोबत आणलं होतं. महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर हिरोज इंदुळकर, सरदार मोरोपंत पिंगळे, पण प्रेमाच्या भाषेत सरदारांना पंत बोलायचे राजे, ते पंत हिरोज इंदुळकर, आणि अंगरक्षक हे सहीने घेऊन राजे
जावळीच्या खोऱ्यात आले, घनगाड जंगल जंगलात प्रवेश केला, काटेरी जंगल. पण रायगडाला ज्यावेळी पाहिलं तेव्हा सोबत असणाऱ्या पंतांना विचारलं होतं की पंत लोक रायरी रायरी बोलतात, ती कोणची रायरी? तेव्हा त्या पंतांनी सांगितलं राजा हा रायरी. पण रायरीला ज्यावेळी राजाने पाहिलं तेव्हा रायरीच्या गडाला खालूनच वेढा दिला, म्हणजे चारही बाजूने या गडाची पाहणी केली. गडाची चारही टोकं पाहून 16 किलोमीटरची प्रदक्षिणा मारून गड चढत राजे गडाच्या माथ्यावरती आले आणि सोबत असणाऱ्या पंतांना बोलले की पंत हा गड तर बहुत चखोट, चौथरपा गडाचे कडे हे तासल्याप्रमाणे, गाव तर दीडघा उंच, पर्जन्यकाली कड्यावर गवत सुद्धा उगवणार नाही. धोंडा तासी व्हा एकच, पण दौलताबादचा किल्ला, हा देवगिरी किल्ला जर पाहिला तर पृथ्वीवर चकोड गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. हा गड दौलताबादच्या दशगुणी उंच. ऐसे देखोणी राजे संतृप्त झाले, म्हणजे त्यांचं मन हे भारावून गेलं. नकळत म्हटले की तख्ता जागा राजधानीला हा गड खरा असावा. तख्त म्हणजे राजधानी, आणि राजधानीच्याच दृष्टिकोनातून गडाची निवड केली. आणि हिरोज इंदुळकर जे महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर म्हणून त्यांची ओळख होती त्यावेळी, ते हिरोजींना राजांनी ह्या गडाची कामं सोपवलीत, त्यांच्यावरती जबाबदारी दिली की रायगड हा राजधानीच्या दृष्टिकोनातून तुम्ही बांधा. मग हिरोजींनी गड बांधायला सुरुवात केली. 1656 सालापासून 1670 पर्यंत त्याची बांधकामे केली. रायगड बांधायला हिरोजींचे 14 वर्ष निघून गेले आणि 14 वर्षात रायगडाच्या माथ्यावरती त्यांनी 11 पाण्याचे तलाव, 84 पाण्याच्या कातळात कोरलेल्या टाक्या आणि अशा भव्य 350 इमारती बांधल्या गडावरती. आलेल्या शिवभक्तांना प्रश्न निर्माण होतो की 350 दगडाच्या इमारती रायगडावरती बांधल्या, पण इमारतींना लागणारा दगड हा तर रायगडावरती आणणं शक्य नव्हतं. कारण तर आज 2 पायाचा माणूस हा रायगडावरती सहज चढत येऊ शकत नाही, थकून जातो, गडावरती आपण फिरू शकत नाही, एवढी दमचक होती आपली. मग त्यावेळी रायगडावर इमारतींना लागणारा दगड खालून आणणं शक्य नव्हतं, पण हिरोजींनी युक्ती लढवली. रायगडाच्या माथ्यावरती आले आणि गडाच्या माथ्यावरती 11 तलाव कोरली. त्या तलावातून निघणारा दगड हा घडवून बांधकामाला वापरला, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इमारतींना लागणारा दगड हा रायगडावरती निर्माण केला. बांधकाम पॅकिंगला आताच्या काळात आपण सिमेंट वाळूचा उपयोग करतो, सिमेंट वाळू 400 वर्षापूर्वी नव्हतं. ह्या बांधकाम पॅकिंगला चुना, गुळ, सिस ह्याचं मिक्सिंग बांधकामांच्या पॅकिंगला होतलं होतं. म्हणून बांधकामाच्या वरती पूर्वी छत होतं. आज किल्ला उद्ध्वस्त पाहायला मिळतो, फक्त दगडाचे अवशेष, भिंती पाहायला मिळतात आपल्याला. आणि ह्यात काय घडलेला इतिहास हा आपण जाणून घेण्यासाठी इथपर्यंत. एक्सक्यूज मी, सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, कारण की मला असा हा व्हिडिओ ॲब्रप्टली थांबवावा लागला. तुम्हाला पण थोडा धक्का बसला असेल, अरे हे काय झालं म्हणून. पण व्हिडिओ कटशॉर्ट करण्याचं कारण हेच आहे की व्हिडिओ फार लेंदी होतो, म्हणूनच मी इथे हा पहिला भाग थांबवलेला आहे. आणि पहिल्या भागचा आपण रिकॅप करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं रायगड किल्ला कुठे स्थित आहे, रायगड किल्ला पुणे शहरापासून आणि मुंबई शहरापासून किती अंतरावरती आहे, त्याचबरोबर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडी गाव आहे, त्या हिरकणीवाडी गावामध्ये रोपवे स्टेशन आहे, रोपवेचे चार्जेस काय आहेत टू अँड फ्रो किंवा सिंगल चार्जेस, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय चार्जेस आहेत हे आपण बघितलं. रायगड किल्ल्यावरती पोचल्यानंतर आपण गाईड सर्व्हिस घेतली, गाईडच्या मदतीने आपण तिथला परिसर बघितला, रायरी जंगलात रायगड किल्ला कसा सापडला आणि रायगड किल्ल्याची उभारणी राजधानीमधून कशी झाली हे आपण पाहिलं. तर भाग नंबर 1 मिळालेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही भाग नंबर 2 उत्सुक असाल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कमेंट्स आमच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि आजपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे रायगड एक्सप्लोरेशनचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात सोपं जाईल आणि ह्या पुढचे पण जे एक्सप्लोरेशन आहेत आमच्या माध्यमातून ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात सोपं जाईल. सो टिल आवर नेक्स्ट एक्सप्लोरेशन, टेक केअर, सी यू, बाय बाय फ्रॉम मिस्टर जे द एक्सप्लोरर, द यूट्यूब चॅनल.